Welcome you all in our educational channel Moral English Guru. In this video we are going to learn icebreakers activity from the lesson 1.7 Why We Travel, written by Siddharth Pico Raghavan Iyer from 12th standard subject English. And friends, if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin icebreakers activity from the lesson Why We Travel by Siddharth Pico Raghavan Iyer. पहली एक्टिविटी आहे शेयर योर व्यूज ऑन हाउ ट्रैवलिंग कैन बी अ हॉबी. ट्रैवलिंग म्हणजे प्रवास करणे हा आपला एक छंदही असू शकतो, तर यावर आपले विचार आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायचे आहे. ट्रैवलिंग कैन बी अ हॉबी. हॉबी मेक्स अस रेस्टलेस एंड टेक्स अस टू डिफरेंट प्लेसेस, साइट्स, सिटीज, कंट्रीज टू एक्सप्लोर न्यू एरियाज और न्यू थिंग्स. ट्रैवलिंग कीप्स ट्रैवलर्स यंग बाय माइंड. Thus, traveling helps to rejuvenate oneself as it gives us inner satisfaction. आता ट्रॅव्हलिंग हा एक छंद असू शकतो. छंद म्हणजे काय तर एक आवड. जर ट्रॅव्हलिंग ही आपली हॉबी असेल, छंद असेल, तर आपण एका ठिकाणी कधीच थांबणार नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणांवर प्रवासासाठी निघू, त्यामुळे आपण वेगवेगळे प्लेसेस, साईट, सिटीज, कंट्रीज बघू, एक्सप्लोर करू, काहीतरी नवनवीन शोधू, नवीन एरिया शोधू, नवीन वस्तू, नवीन गोष्टींची माहिती घेऊ. आणि असं आपण करत असल्यामुळे आणि एका ठिकाणी आपण कधीच थांबत नसल्यामुळे, ज्याप्रमाणे वाहतं पाणी हे कधीच थांबत नाही आणि ते नेहमी उपयोगाचंसुद्धा असते, त्याप्रमाणे आपण कंटिन्युअसली काम करत असतो, ट्रॅव्हलिंग करत असतो, आणि म्हणून आपलं मन हे नेहमी चिरतरुण राहते. आपल्याला ते रिज्युविनेट करण्यासाठी म्हणजे नेहमीच एक उत्साह आपल्यामध्ये ठेवण्यासाठी, आपल्या मनाला तारुण्य देण्यासाठी हे ट्रॅव्हलिंग आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं. आणि या ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून जर ही हॉबी असेल तर आपल्याला एक इनर सॅटिस्फॅक्शनसुद्धा या निमित्ताने मिळतं. आणि ह्या जर गोष्टी खरंच आपल्याला ट्रॅव्हलिंगमधून मिळत असेल तर ट्रॅव्हलिंग ही खरंच एक हॉबी आहे. इट डेव्हलप्स पॉझिटिव इन्साइट्स अमॉंग ट्रॅव्हलर्स. ट्रॅव्हलिंग इज मेड टू सीक ट्रिमेंडस नॉलेज विच इज हेल्पफुल फॉर एंटायर वर्ल्ड. मेनी सायंटिस्ट अँड वाईल्ड लाईफ डिस्कवरर हॅव फेवर्ड द ह्युमॅनिटी बाय दिअर व्हॅल्युएबल इन्व्हेन्शन्स. ऑल धिस वॉज पॉसिबल बाय ट्रॅव्हलिंग. दस ट्रॅव्हलिंग कॅन बी अ हॉबी. आपण आता एक गोष्ट जाणतो की सायंटिस्ट आणि वाईल्ड लाईफ डिस्कवरर यांनी फार सारे शोध लावलेले असतात, खूप सारे शोध लावलेले असतात. आता हे शोध लावताना त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागतं. आता वाईल्ड लाईफ डिस्कवरर किंवा एखादा सायंटिस्ट ज्यावेळेला एखादा शोध लावतो, इन्व्हेन्शन करतो, तर त्याच्यावर काही बर्डन असते किंवा काही कंपल्शन असते असं काही नाही. तर तो त्याच्या छंदापाही, त्याच्या हॉबीजपाही, त्याला आवड असते म्हणून तो ह्या सर्व गोष्टी करत असतो. आणि हॉबीजच्या माध्यमातूनच बरेच सारे शोध या जगामध्ये लागलेले आहे. बऱ्याचशा वन्य प्राण्यांबद्दलही आपल्याला जी माहिती होते तीसुद्धा या वाईल्ड लाईफ डिस्कवरी करणाऱ्या लोकांच्या माध्यमातूनच होते. आणि अशा प्रकारे मानव प्रजातीवर या लोकांनी एक फार मोठं उपकार केले आहे असं आपण म्हणू शकतो. तर या ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून या लोकांमध्ये किंवा जे कोणी ट्रॅव्हलिंग करतात त्या लोकांमध्ये एक इन्साईट निर्माण होते, एक अंतर्दृष्टी निर्माण होते, आणि त्या अंतर्दृष्टीच्या माध्यमातूनच एक आवड निर्माण होते. आणि त्या आवडीच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करावंसं वाटतं. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की ट्रॅव्हलिंग इज अ हॉबी. ट्रॅव्हलिंग हा एक छंद आहे. पुढची ॲक्टिव्हिटी पाहूया. डिस्कस इन द क्लास द बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग अँड कम्प्लीट द वेब. आता एक चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. ट्रॅव्हल टीचेस यू, की ट्रॅव्हलिंगचे काय बेनिफिट्स आहे, ट्रॅव्हल आपल्याला काय शिकवते त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपल्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे टू बी प्रॉम्प्ट अँड क्विक. ट्रॅव्हल आपल्याला काय शिकवते, टू बी प्रॉम्प्ट, प्रॉम्प्ट कसं राहायचं आणि क्विक कसं राहायचं. त्यासोबतच टू प्रिपेअर, प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपरेशन कसं करायचं हे आपल्याला ट्रॅव्हल शिकवते. ऑर्गनाईज कसं करायचं, सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव कशी करायची हे सुद्धा आपल्याला शिकवते. आणि टू बी केअरफुल अँड कॉशियस, आणि प्रवासादरम्यान आपल्याला केअरफुल राहावं लागतं आणि कॉशियस पण,
आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते, तर ह्या गोष्टी आपल्याला ट्रॅव्हल्स शिकवतात. आता पाहूया दुसऱ्या, डिफरंट कल्चर्स ऑफ डिफरंट प्लेसेस. ट्रॅव्हलमुळे आपल्याला डिफरंट कल्चर्स, वेगवेगळ्या संस्कृतींची माहिती होते, वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती होते. त्यानंतर आपल्याला ट्रॅव्हलच्या माध्यमातून माहिती होते युनिटी आणि डायव्हर्सिटी ऑफ अवर कंट्री. आपल्या कंट्रीमध्ये काय विविधता आहे, काय साम्य आहे, काय समानता आहे, या सर्व गोष्टींचीसुद्धा आपल्याला माहिती होते. टू बी कॅपेबल इन ऑल सर्कमस्टान्सेस. ट्रॅव्हलिंग करत असल्यामुळे आपल्याला आपण कॅपेबल बनतो किंवा आपल्याला ट्रॅव्हलिंग कॅपेबल बनवते इन ऑल सर्कमस्टान्सेस, प्रत्येक सिच्युएशनमध्ये. त्यासोबतच ट्रॅव्हलिंग आपल्याला शिकवते द स्किल ऑफ ॲडजस्टमेंट. प्रत्येक सिच्युएशनमध्ये समायोजन करण्याचं कौशल्य आपल्यामध्ये निर्माण होतं. आणि शेवटी आपल्याला शिकवते आपल्यामध्ये जे काही क्वालिटीज आहे किंवा वायसेस आहे, सद्गुण किंवा दुर्गुण आहे, म्हणजे काही क्वालिटीज आणि काही वायसेस म्हणजे दुर्गुण. प्रवासामध्ये आपल्याला हे माहीत होतं की आपल्यामध्ये कुठल्या क्वालिटीज आहे आणि आपल्यामध्ये कुठल्या क्वालिटीज नाही, किंवा आपल्यामध्ये काय दुर्गुण आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला प्रवासाच्या दरम्यान होत असते. तर ह्या गोष्टी आपल्याला ट्रॅव्हलिंग टीच करतात, शिकवतात. पुढचे एक्झरसाइज, मेक अ लिस्ट ऑफ युअर एक्सपेक्टेशन्स व्हेन यू ट्रॅव्हल टू सम न्यू प्लेसेस. आता नवीन ठिकाणी आपण प्रवास करत असताना आपल्या कुठल्या एक्सपेक्टेशन्स असतात, काय अपेक्षा असतात. पहिलं एक लिहून आहे या ठिकाणी, फूड शुड बी डिलिशियस अँड अवेलेबल व्हेन एवर हंगरी. ज्यावेळेला आपल्याला भूक लागेल त्यावेळेला आपल्यासाठी फूड हे अवेलेबल असलं पाहिजे आणि ते फूड डिलिशियस पण असलं पाहिजे, ही आपली अपेक्षा असायला पाहिजे. तर आता आपल्याला बी, सी आणि डी या ठिकाणी एक एक अपेक्षा लिहायची आहे. बीमध्ये पाहूया, द ॲटमॉस्फिअर शुड बी प्लीझंट. आपण आता प्रवास करणार आहोत तर प्रवास करताना जे वातावरण लागतं ते वातावरण हे प्लीझंट असावं, सुखमय असावं, आल्हाददायक असावं. देअर शुड बी अ प्री प्लॅनिंग ऑफ एव्हरीथिंग. प्रवास करताना आपलं प्री प्लॅनिंग असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं बारीक बारीक प्लॅनिंग असलं पाहिजे. कारण हे प्लॅनिंग जर केलं तरच आपला प्रवास हा अतिशय चांगला होतो. आणि शेवटची अपेक्षा आपली असली पाहिजे, इट शुड बी सेफ अँड साऊंड अँड फ्रुटफुल जर्नी. आपला प्रवास हा सुरक्षित असला पाहिजे आणि त्यासोबतच फ्रुटफुल, म्हणजे ज्या उद्देशासाठी आपण प्रवास केला तो उद्देशसुद्धा या प्रवासाच्या माध्यमातून पूर्ण व्हायला पाहिजे. तर अशा काही अपेक्षा प्रत्येकाच्याच असू शकतात जो प्रवास करतो. शेवटची आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी आहे, डिस्कस इन द क्लास द व्हेरियस टाईप्स ऑफ ट्रॅव्हल्स, ॲड युअर ओन टू वन्स गिवन बिलो. यामध्ये आपल्याला प्रवासाच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्यासाठी दिलेला आहे सोलो ट्रॅव्हल. सोलो ट्रॅव्हल म्हणजे एकट्याने केलेला प्रवास, आणि कुलिनरी ट्रॅव्हल म्हणजे स्वयंपाकासाठी केलेला प्रवास. त्यासोबतच आपण आता लिहू शकतो स्टडी ट्रॅव्हल. एखादा अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या कुठल्याही विषयाचा अभ्यास करण्यासंदर्भात केलेला प्रवास. बिझनेस ट्रॅव्हल म्हणजे बिझनेसच्या दृष्टिकोनातून एका ठिकाणाहून लोक दुसऱ्या ठिकाणी जातात, तर ते जे ट्रॅव्हलिंग होतं त्याला म्हणू शकतो आपण बिझनेस ट्रॅव्हल. त्यानंतर आहे पिलग्रिमेज ट्रॅव्हल. पिलग्रिमेज ट्रॅव्हल म्हणजे एखादी यात्रा किंवा एखादं धार्मिक स्थळ पाहण्यासाठी किंवा एखाद्या देवाच्या दर्शनासाठी लोक खूप सारा प्रवास करतात, तर ते जे ट्रॅव्हलिंग होतं त्याला म्हणू शकतो आपण पिलग्रिमेज ट्रॅव्हल किंवा रिलिजियस ट्रॅव्हल. त्यानंतर सायंटिफिक ट्रॅव्हल, वैज्ञानिक प्रवास. वेगवेगळ्या इन्व्हेन्शनसाठी, वेगवेगळे शोध लावण्यासाठी सायंटिस्टला वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करावं लागतं. तर हे जे ट्रॅव्हलिंग होतं इन ऑर्डर टू सर्च समथिंग, इन ऑर्डर टू फाइंड आउट समथिंग, तर हे जे ट्रॅव्हलिंग आहे याला आपण म्हणू शकतो सायंटिफिक ट्रॅव्हल. त्यानंतर आहे ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, म्हणजे एखादं साहसी कृत्य करण्यासाठी केलेलं ट्रॅव्हलिंग. ज्याप्रमाणे आपण बघतो की वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स किंवा एक्सपर्ट्स एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी जात असतात, वाईल्ड लाईफशी संबंधित बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज ते घेतात, त्यांना वाईल्ड ॲनिमल्स किंवा वेगवेगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतात त्याला त्यांना एन्काउंटर व्हावं लागतं. त्यांचं जे काम आहे ते फार डेंजरस असतं, ॲडव्हेंचरस असतं, पण तरीही एक छंद असल्यामुळे ते लोक हे करत असतात. तर अशा ट्रॅव्हलिंगला आपण म्हणू शकतो ॲडव्हेंचर ट्रॅव्हल. आणि शेवटी
पॉलिटिकल ट्रॅव्हल. पॉलिटिकल ट्रॅव्हल म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून केलेला प्रवास. राजकारणामध्ये जे मोठमोठे व्यक्ती असतात, आमदार, खासदार, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर किंवा आणखीनही खूप सारे, तर या लोकांना नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा आपल्या वेगवेगळ्या पॉलिटिकल्स ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात, खूप सारा प्रवास करावा लागतो. तर या प्रवासाला आपण म्हणू शकतो पॉलिटिकल ट्रॅव्हल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी फ्रॉम द लेसन व्हाय वी ट्रॅव्हल. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि जर अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.